आम्ही ऐकलं त्याप्रमाणे सात साडेसातांक झालो आणि उपासनगर राहतो पण आमचे वर्कर प्रशांत आणि राज म्हणून त्यांनी मला फोन केला की हंगा लँडस्लाईड झाला आणि खूप प्रॉब्लेम झाले असं म्हणून. सो हा इमिजिएटली गेलो सरक फोन मारला एम एल ए सर आत्ता येला आणि सगळं इन्स्पेक्शन केलं आणि त्यांनी सगळं इन्स्ट्रक्शन दिले फायर ब्रिगेड पोलीस डेप्युटी कलेक्टर इवन गार्बेज कॉन्ट्रॅक्टर्स आले सगळे बेगीन क्लिअर कर म्हणून आणि तो माडन म्हणतात थे आणखी ते प्रॉब्लेम झाला म्हणून एम एल ए सर थे गेला. पण देव बरे कर म्हणता एम एल ए सर की त्यांनी इमिजिएटली ॲक्शन घेतले. पण हा म्हणपास होता की हे लँड या रस्त्यावर कंटिन्युअस लँडस्लाईड जातलेच कित्याक रोड पळयत जाल्यार सगळी माती मोव जाल्ली आसा खडपां देगेर आसा झाडां वाडलेली आसा. सो हांव उपकार मागता हांव अपील करता पंचायत गोवर्मेंट ऑथॉरिटी ह्या रोडार कितें तरी मातशें येवन तुमी करचें ना जाल्यार हांगा डेंजर आसा मनशाच्या लायफाक डेंजर आसा तो रोड मातसो ताबडतोब तेणी येवन इन्स्पेक्ट करचो आनी कितें तरी रेमेडियल मेजर करचें. येदे वेळार आतां खडप पडलेलें आसा माती कसळिल्ली आसा हे डेली दोन दोन दिसांनी पडटले आनी हांगा झाड पळय वयर आसा पळय ते झाड आतां वायरीक लागून उरलेले आसा आसा ते वयतान तर झाड पडले जाल्यार वायरी बी वयतले. सो हांव अपील करता की ऑथॉरिटी जे आसा तेंच्यांनी इमिजिएटली कितें तरी एक्शन घेवचें आनी हेजेर हे कितें ना जाल्यार लोकांक त्रास जातलो आनी हो एकूच रोड जो साकवाळ वयता उपासनगरसान मेन रोडाचो सो ताका लागून इमिजिएटली एक्शन घेवपाक जाय पंचायत एन्ड ऑल्सो द अदर ऑथॉरिटी गोवर्मेंट ऑथॉरिटी. लास्ट टायम पावस चड जाल्ल्यान आतां हिंगा चडशे गांवांनी आमचे लँडस्लायड जायत आसा आनी ही मेजर लेन जशें आय डी बाबान सांगला ते भशेन ही मेजर एरिया आसतना हातून सारकें इन्फ्रास्ट्रक्चर सारको ना. सो आमी आतां एम एल ए फोन मारून आपयलो आनी एम एल एनूय तें पळोवन गेला आनी आमकां दिसता हिंगा एक जाडी घातल्यार बरी कित्याक ते कसोडात रावतले आतां. सो काम आतां ऑलरेडी स्टार्ट केलां इलेक्ट्रिसिटी फायर डिपार्टमेंट जशें तेणें सांगले ते भशेन सगळें पावलां आतां तशें जे सी पी आमचें वर्क स्टार्ट केलां आतां पंचायतीकूय इन्फॉर्म केलां. सो आतां आनी एक हाफ एन आवरान हें क्लियर जातलें.